अतुल बेनके साहेब, माजी आमदार शरदराव सोनवणे, कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष पाटीलजी पवार आणि सर्व नेतेगण उपस्थित बंधुभाने भेटले. सहकाराचा कार्यक्रम होता आणि म्हणून सगळे शेतकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली, सर्वसामान्य माणसं उपस्थित झाली आणि म्हणून सहकारावर आता सगळेच बोललेत. इतर विषयावर सुद्धा काही बोलावं म्हणून मी या ठिकाणी उभा. आजी दादा पवार साहेबांच्या समोर पाटील पवारांनी पाडा वाचला, दादा हा रस्ता झाला पाहिजे, दादा हे काम झालं पाहिजे, दादा ते काम झालं पाहिजे. पण ही सगळी कामं करायची असेल तर उद्याचा भावी मुख्यमंत्री अजित पवार झाला पाहिजे या भावनेने आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. सत्ता ही महत्वाची, सत्ता नसेल तर काहीच होऊ शकत नाही. म्हणून विकासासाठी सत्तेचा निर्णय घेत असताना दादांनी अतिशय अप्रूप निर्णय घेतला, अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय. भावनेचं राजकारण नका, निष्ठेचं अमुक तमुक गोष्टी काढू नका. तुम्हाला विकास कोण करून देईल? शाश्वत विकास करण्याची ताकद कोणामध्ये? त्याची दादा पवारामध्ये आहे. सरकार अनेक येतील आणि जातील, सरकारच्या मंत्र्यांचं अधिकाऱ्यांनी ऐकलं पाहिजे. आणि म्हणून प्रशासनावर मान असलेला आणि जनतेचं कारण ऐकणारा दादांनी सांगितल्यावर हिंमतवान असा नेता कोण आहे? त्याची दादा पवार आहे. अजितदादांनी सांगावं आणि काम मार्गी लागावं अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून अजितदादा आपल्याला मुख्यमंत्री हवे. कृपया उठू नका, कृपया उठू नका, ताई जरा बसून घ्या, मुख्यमंत्री व्हायला पाहते. शरदराव पवार साहेब 38 वर्ष झाले दादासाठीच्या पुढे गेले, दादांना संधी मिळायला पाहती. दादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले, आमच्याकडे रेल्वेचा पडलेला बंद पडलेला कार्यक्रम ताबडतोब सुरू केला, आता रोज बातम्या येत आहेत. पुणे शहरालगतचा रिंग रोड दादानी मार्गी लावला, 1500 कोटीचं वाटप त्या ठिकाणी कॉम्पेन्सेशन करून दिलं. चिलेवाडीचं धरण 20 वर्षापूर्वी झालं, अजून पाठ होत नव्हता, दादानी 100 कोटी टाकले. आज त्याचं पुन्हा भूमिपूजन झालंय आणि वर्षामध्ये पाणी येईल अशा प्रकारचे प्रश्न. विकास हवा असेल तर दादाच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे. अजित पवार ही शक्ती आहे, ताकद आहे आणि अतिशय खरं बोलणारा म्हणून आहे. लबडाला वाव नाही, फोटा आवडत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या सच्च्या नेतेच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपण खंबीरपणाने कंबर कसली पाहिजे. कोण आहे आपल्याशिवाय बहुजन समाजाचा नेता? कोण आहे? अजितदादाशिवाय आज पर्याय नाही. या राज्यामध्ये यशोदा होऊन गेले, वसंतदादा होऊन गेले, पवार साहेब आहेत, त्यांचं वय झालंय. पण या तिघांच्या नंतर जर नाव घेण्याचा नव्हता नेता कोण असेल तो अजितदादा, हे सांगायला मी या ठिकाणी आलो आहे. आणि म्हणून अतिशय बारीक विचार केला आपण. देशाचं राजकारण काय चाललंय कसं चाललंय माहित नाही. दादाने निर्णय घेतला, वळसे पाटला निर्णय घेतला तो योग्य आहे. आणि म्हणून आपल्या पुढच्या इलेक्शनच्या दृष्टीनं या देशाचे पंतप्रधान मोदी झालेच पाहिजे, कारण मोदींचा यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. दादाने विषय सांगायचा आणि मोदीने तो मान्य करायचा. जी शक्ती ताकद आर्थिक पाडवळ जे मिळू शकतो ते मोदीवर मिळतं आणि म्हणून त्या मोदींना आपण त्या ठिकाणी मदत करायची आणि राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादा मुख्यमंत्री म्हणून आपण कंबर कसायची, एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.